आजच्या धकाधकीच्या जीवनात निखळ हास्य मनोरंजनासाठी एकच पर्याय, सबस्क्राइब करा अल्ट्राचं धम्माल मराठी आणि बेल आयकन वर क्लिक करा. तू आले चबू चबू, तू विश्रांती घे रे माझ्या राजा. तू मुळीच काळजी करू नकोस. हा, ही नर्स तुला वेळेवर औषध देते ना? देते, कधी कधी देते. काय नर्स? हो, याला एक आठवण राहायची नाही. तू याला वेळेवर औषध दे. हा, तू झोपून राहा. तू झोपून राहा रे सोनिया. नर्स छबू, तू आलीस की मला बरं वाटत ग. औषधानं अजिबात बरं वाटत नाही. ती नर्स आहे ना, तिच्या हाताला गुणच नाहीये. गुणच नाहीये. ही गोळी घेतल्यावर 4 तास छान झोप लागते, समजलं? झोपवायलाच निघाली छबू. असा नर्स माझा छळ करत असते. तुम्हाला सोडून जाऊ नको चबू चबू. मी नर्स आहे ना, माझ्याकडे मारक्या म्हशी सारखी बघत असते. मला भीती वाटते. मला इकडनं घेऊन चल. तुला बरं वाटलं ना, मग आपण बाहेर जाऊ. नक्की बाहेर जायचं फिरायला. पाटली घेऊन जायचं. सलाईंची वेळ झाली. सलाईंची वेळ झाली. आता तू विश्रांती घे हा माझ्या राजा. मी नंतर येते सोन्या माझ्या. बबन, तू तर काय चाललंय? हा बबन कोण? कोण बबन? कानाखाली सलायन काढे. नको नको नको, बस बस. त्याचं काय, मी इथे सलायन म्हणून आपलं बबन म्हणून राहत नाहीये. मग तुला ते बादशाह समजतात? हळू बोल, ते ऐकतील. आपल्या दोघांच्या पालख्या निघतील इकडनं. मग इथे राहायलाच नको. आपण पळून जाऊया का? रंगीला राजा सिनेमात हिरो हिरोईन असेच पळून जातात टाकूंच्या किल्ल्यातनं. काय सांगतेस काय, हा शिनुमान आहे, आपले मुडदे पाडतील एकदम. अरे बापरे, मग आता काय करायचं? काळजी करू नकोस, आय एम डिटेक्टिव्ह पवन. मी सांगतो काय करायचं ते. ये बेबी, कानास सांगतो, कॉन्फिडेन्शियल आहे. काय म्हणतोस, हा बादशाह नाही? अजाबात नाही, एक डाव 9000 डाव. मागे तू असंच बोलला होतास. यम्मा यम्मा, आत्ता खात्री पटलीया. कशावरून? बादशाह ड्रायव्हिंग मध्ये एक्सपर्ट आहे का नाही? एक नंबर. याला ड्रायव्हिंगच येत नाही. आपण बँकेमधून पळालो तवा ध्यानात आलं माझ्या. यम्मा यम्मा, साध कळत नाही ड्रायव्हिंगचं. सोड मग आता. आपली समधी अंडी पिल्ली कळलीत त्याला. त्याला जिद्दा सोडून चालायचं नाही. यम्मा यम्मा, खतमच केला पाहिजे. वाय, खतमच केला पाहिजे. यो आपला बादशाह नवा, दुसराच कुणी तरी आहे. म्हणजे तुला बी तसंच वाटत? या डोळ्यानं पाहिलंय आणि स्वतः कानानं ऐकलंय. त्याच आणि त्या नरसिंहबाईचा लवसेम चालला होता. दोघं बी पळून जाण्याच्या गोष्टी करत होते. यम्मा यम्मा, आता येळ घालवून चालायचं नाही. आजच्या आज. आणि मॅडमना हे अजिबात कळत कमा नाही, समजलं? दोघांना बी चिपछाप धरून पोत्यात घाला आणि दोन्ही बी पोती त्या मागच्या शिरीत फेकून. या टायमाला आमचं विमान ने वर गेलेलं ते. म्हणजे तू फुल टाईट झालास? टाईट बघतो बघतो. आणि हलते हलते. या कोपऱ्यात कुठेतरी मोकळी जागा आहे ना, भरून टाक भरून टाक. असे गॅसेस होतात मोकळी जागा ठेवली तर. शाबास शाबास. माझं तुझ्याकडे अर्जंट काम आहे. काम? ओ कसली काम सांगा करायला. तुमच्या या बाटली शेपर सांगतो सुटली. सोडा सोडा नको, नुसतीच पी आता, नुसतीच पी. तसं काय बाळक्या, आजारपणामुळे हल्ली पूर्वीसारखी धावपळ जमत नाही. हा धंदा सुद्धा बंद करवत नाही यार. आता आपल्या गँग मध्ये माझ्यासारखा बॉस व्हायला लायक फक्त तूच आहेस. मी बॉस? मी बॉस? आपण केव्हा इकडे बर ना. तुला आता आमचा बॉस करून टाकतो. इकडे 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 इकडे. चावकाट पडशील. हळू हळू हळू.
ही टोपी काढून टा घाण दिसते टोपी आता बॉस म्हटलं की काय दिसतो आमचा बॉस चल बघू बघू चल चल हळू 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 पडशील की हळू हळू बॉस म्हटलं की ताट उभारायचं बघ बघ कसा दिसतो बघ एकदम बेस एकदम बेस दिसतो ना एक एक दिसतो की दोन दोन दिसतो बघू बघू हा बॉस सारखं ताट उभारायचा शाबास याला वाटत बाबा तू दोरी चेवढ्या काय खेळतेस लवकर आजा लवकर आजा लवकर आजा ग लवकर तर लक्ष बांधतो तू अगं अगं नको त्याचा सांबार आठ टाक बघू तुझा खराब होते पोत्यात गरम होत त्याला मी काय करू आतमध्ये एअर कंडिशन लावू तू हालू नको सरळ बस कोण रे अरे बाळक्या बेवडा पित होतो सा बगल त्या तोंडात बासल्या तुझ्या पोरग्याच्या तोंडची बाटली लुट पण या बाळक्याच्या तोंडची बाटली काय पोत्यात पोत्यात मॅडम आहे आपल्या मॅडम चे कपडे आहेत कपडे कपड्या बरोबर मॅडम ला तुम्ही धुवायला घेऊन निघाले काय पाय नाही नुसतं मोजे मोज्या नुसतं नुसतं मोजे मोजे पाय नाही पाय नाही पाय गेला पाय गेला मॅडम चे कपडे खराब होतील अरे बाळक्या मॅडम च्या कपड्या बरोबर मॅडम चे केस देखील धुवायला घेऊन निघाला की काय बाळक्या कोण बोल मॅडम बोलल्या बोलतो मॅडम झालं पोत्यात आता काय भरू तुझ्या जागी हे पोतं कोणी आलं जमलं समजा शिस्ती हा यम्मा यम्मा आता आधी हे पोतं आटा कण मग ते उचल रा आत्ता इच्छा मारी धड मारी नर्स एकदम एवढी जड कशी काय झाली दखूड तोडते अरे दगा झाला दगा बघा मी पळून गेले आहेत कुठ हिथं जवळपास असतील अजून यम्मा यम्मा आता जित्ता सोडून चालायचं नाही दोघांना ठरवाच पाहिजे चला